TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. महाराज तुमचं कोण ऐकत नाही, तुमच्या आदेशाची सगळेच अंमलबजावणी करतात, फक्त आपलेच मात्र टाळाटाळ करतात. म्हणजे? म्हणजे शंभूराजांनी आपला आदेश मानलाय असं वाटत नाही. कविराज अहो एवढीशी मुंगी, पण तिला सुद्धा डिवचलं ना तर कडकडून चावा घेते. आम्हाला तर छावा म्हणतात, छावा. तरी आम्ही सहनच करायचं. शंभूराजांना ही शेवटची संधी आहे. युवराज नसते तर ही संधी सुद्धा त्यांना मिळाली नसती. दिलेर खान साहब ने खरीदा भेजा है युवराज के लिए. शंभूराजे, इरादा तो बुलंद है आपका, लेकिन मंजिल की राह हमारे शामियाने से होकर गुजरती है. आइए तशरीफ लाइए, रूबरू होकर ही अंजाम के बारे में सोचा जा सकता है. ज्योतिजी, किल्लेदार जिजाजी काटकरांना निरोप गेला होता आम्ही येत असल्याचा. निरोप तर दिला होता. आमचे शंभूराजे हिरा आहेत. हिरा आहे की साधा काचेचा खडा, ते वेळ आल्यावर कळेलच सर्वांना. शंभूराजे हिरा असोत किंवा काचेचा खडा, गिळण्याचा प्रयत्न करू नका, जीवावर भेटतील तुमच्या. आम्हाला एवढं समजलं होतं की कोणी खाशी असामी गडावर येणार आहे म्हणून. खाशी असामी वय, आणि आजकाल खाशी असामी कुणाला भी म्हणतात म्हणून आम्ही बी जरा गाफिलच राहिलो. बघा तुम्हीच बघा, तुमच्या नावाचा उल्लेख या खलित्यात असता तर मी धावत पळत तुम्हाला सामोरं आलोच. तुमच्या नावाचा उल्लेख नाही खलित्यावर दस्तूर कारभाऱ्यांचा. जगदम महाराज, आपण घाई करू नका. कशाची? शंभूराजांना गडावर बोलवण्याची. शंभूराजे समर्थांची भेट घेतील आणि मग येतील गडावर. आम्हाला वाटतं त्यांनी तिथे समर्थांच्या सानिध्यात राहावं, तेच आपल्या आणि त्यांच्या हिताचं असेल. आम्ही समजलो नाही. म्हणजे शंभूराजांनी तिथेच राहून एवढा आत्मचिंतन करावं की त्यांनी गडही खाली उतरून येऊ नये. हवं तर आपण तसा आदेश पाठवा. बस, उगाच धाग्यात विस्तव ओवत बसू नका. महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे युवराज गडावर पोचलेत, परंतु समर्थांनी त्यांची भेटच होऊ शकली नाही. म्हणजे? समर्थ गडावरच नाहीयेत. समर्थ जाफळ मसूर या परिसरात असतील. त्यांना निरोप पाठवा, म्हणावं शंभूराजे गडावर आले, ते तातडीनं गड जवळ करतील. जी महाराज. महाराज, समर्थ येईपर्यंत गड न सोडण्याचा आदेश पाठवावा. याला तमाशा नाही तर दुसरं काय म्हणावं? बोला किल्लेदार. थोडी गफलतच झाली बघा. थोडी गफलत? इतक्या दुरून आम्ही सज्जनगडावर येतो, हातातली सगळी कामं बाजूला ठेवून सज्जनगडावर येतो. आम्ही सज्जनगडावर यावं म्हणून थोर लोक मोर्चे बांधणी करतात, कित्येक जण आम्हाला आडपडद्यानं सुनावतात. महाराजांचा आदेश शिरसावंत मानून आम्ही सज्जनगडावर येतो आणि आमच्या स्वागताला सुद्धा कोणी सामोरं येऊ नये. किल्लेदार जिजाजी काटकर, तुम्ही जुने जाणते आहात, तुमच्या तरी या गोष्टी ध्यानात यायला हव्या होत्या. आम्ही मुद्दामून नाही केलं युवराज, म्हणजे तुम्ही येणार आणि आम्ही दुर्लक्ष केलं असं नाही झालं आणि तसं कधी होणार बी नाही. यो बघा खलिता. कसला खलिता? आम्हाला एवढं समजलं होतं की कोणी खाशी असामी गडावर येणार आहे म्हणून. खाशी असामी वय, आणि आजकाल खाशी असामी कुणाला बी म्हणतात म्हणून आम्ही बी जरा गाफिलच राहिलो. बघा तुम्हीच बघा, तुमच्या नावाचा उल्लेख या खलित्यात असता तर मी धावत पळत तुम्हाला सामोरं आलोच. क्यू तुम नहीं जानते शंभूराजे की हमारे दिल में क्या कद्र है. अगर उसके खिलाफ कोई एक अल्फाज भी बोलता है तो हमारा खून खौल जाता है, समझे? हुजूर,
माफ कीजिएगा, गुस्ताखी होगी उसे। एक बात कान खोल कर सुन लो सबके सब, शंभू राजे के बारे में अगर कोई कुछ भी बोलेगा तो सोच समझ कर बोलेगा। अरे खानदानी खून दौड़ता है उनकी रगों में। रहम हुजूर रहम, मुझे मत मारिए। मुल्ला, बरसों इंतजार करने के बाद आज संभा ने हमारी दोस्ती को कबूल किया है, आज हम बेहद खुश हैं। अरे उसे कोई नहीं जानता, कोई नहीं समझता उसे, वो एक अनमोल रतन है, बेशकीमती हीरा है वो। एवढं मात्र खरं हुजूर, त्यासनी ओळखलंच नाही अजून कोणी। एक जाहिल अनपढ गमार लोग उसे नहीं समझेंगे। अरे शंभू राजे ने हमारी दोस्ती कबूल करके हमें जो इज्जत बख्शी है उसके हम तहे दिल से उसके शुक्रगुजार हैं, समझे? बिल्कुल बिल्कुल हुजूर। आगे से अगर शंभू राजे की किसी ने भी तौहीन की तो इस बार तो हमने माफ कर दिया है, लेकिन अगली बार हम नहीं, हमारी शमशीर इंसाफ करेगी। जाओ और ढंग से काम करो। कसूर माफ हो हुजूर। हुजूर, ये लो आपके अशरफिया। हुजूर, लाकडं आणलीत भाल्याला, माझ्या पैचांमधलीच आहे पोरगी, गरीब आहे बिचारी। काय झालं हुजूर? पांढरे सरदार, ये औरत दुश्मनों की जासूस थी। क्या? इसलिए हमने इसको दिखाने के लिए शंभू राजे का प्यार का दिखावा किया। महाराज, माफी असावी महाराज, इजाजत नसताना आम्ही आतलो, परंतु प्रसंगच तसा आहे। कसला प्रसंग? युवराज कदाचित धाडसी निर्णय घेऊ शकतात। धाडसी निर्णय मतलब? दिलेरखानाकडे जाण्याचा। काळजी करू नका महाराज, शंभू राजासनी घेऊनच येतो। मी जे काही केलं ते आपण एकत्र येण्यासाठी केलं रे। मेनका अग्रवाल, ते नस कापून घ्यायची धमकी वगैरे देऊन मनाविरुद्ध साखरपुडा करायला लावलास ना मला, तुम्ही तेव्हाच लाथाडायला पाहिजे होता। ती माझी चूक झाली, माझी बायको होण्याची तुझी कधीच लायकी नव्हती ग। राणा एक गाव का आदमी है, अच्छा रेसलर है, मगर कुछ ड्रॉबैक्स है उसमें, और सिर्फ राणा ही हमारा ऑप्शन है। तुम्हारे लिए ये एक चैलेंज है। आर यू रेडी फॉर दिस न्यू चैलेंज? यू मैनेजर आला की आपला समुदाय इसे बदलून जाणार बघ। आर यू राणा? आई एम योर न्यू मैनेजर। रमर्दा। हॅलो, तुम्ही आजू डिवोर्सचा डिसिजन घेतलाय, तो फायनल आहे का? काही गोष्टींना पर्याय नसतो ना। मला आता असं वाटायला लागलं, हे डिवोर्सचं सगळं प्रकरण अंगावर घेऊन ना मी चूकच केली, मला टेन्शनच आलंय ग। मला ठरवलंय आता डिवोर्स घ्यायचं तर घ्यायचा डिवोर्स, प्लीज तू घे नको। किती हाल झाला असता तिच, याचा तरी विचार कर की।
एक दोन तीन चालत बाई. तुमच्या मनात आलं होतं ना, द्या एक मिनिट आलो थांब. काय मनात आलं तुमच्या? मी आता शेजारच्यांना म्हटलं की इथं काय जादू ठेवलाय का काय म्हणत. यांच्या मनात काय आहे मला तिथे बोलावून कळलं.